नमस्कार मित्रांनो आपली माहिती या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो जर तुमच्याकडे चारचाकी गाडी असेल किंवा त्यापेक्षा जास्त जर टायरची गाडी असेल आणि तुम्ही टोल जर भरत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो जर समजा आपण हवेवरून जात असू आणि हवेवर जर एखादा टोल नाका असेल आणि त्या टोल नाक्यावर आपण टोल पावती फाडली तर त्या पावतीचे आपल्याला कोणते कोणते लाभ मिळतात तसेच कोणते फायदे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ स्किन न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्याला एक सूचना देऊ इच्छितो जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आम्ही या चॅनलवर नेहमी जे काही सरकारी योजना आहेत त्या सरकारी योजनेविषयी माहिती देत असतो तसेच शेतीविषयी शे माहिती देत असतो महत्त्वाचे शासन निर्णय यांचे वाचनसुद्धा करत असतो आणि ऑनलाईन अर्ज कसे भरावायचे हे सुद्धा आम्ही या चॅनलवर प्रसिद्ध करत असतो त्यामुळे मित्रांनो आत्ताच्या आत्ता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका तर चला मग जास्त वेळ वाया घात आपण व्हिडिओकडे वळूया मित्रांनो टोल पावत्यांचे जे काही फायदे आहेत ते तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे यामध्ये मित्रांनो भारतामध्ये कोणत्याही लांबच्या प्रवासाला आपण निघाल्यावर आपल्या तोंडातून सहज वाक्य निघते आला पुन्हा टोल नाका काय करतात इतका टोल घेऊन काय माहिती एक्सप्रेस हायवेवर जाताना टोलची संख्याही कमी असते परंतु टोलचा दर अर्थातच जास्त असतो टोलचा दर हा गाडीचा आकार वजन एक्सेलची संख्या यावरून ठरत असते म्हणूनच वाहनानुसार वेगवेगळ्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक टोल खिडकीच्या गेटजवळ आल्यावर वाहनचालक ब्रेक लावून उजवा हात बाहेर काढतो आणि त्याच्या हातावर एक पावती ठेवली जाते अनुभवी वाहनचालक ठरलेल्या जागेपर्यंत जाईपर्यंत ही पा पावती व्यवस्थितपणे जपून ठेवतो नवीनच गाडी मात्र काही वेळेस अनावधानाने ही पावती हरवतात किंवा हलगर्जीपणामुळे रस्त्यावर टाकून देतात काही दिवसांनी आकडे पुसून जाणाऱ्या या पावतीचे फायदे फार कमी जणांना माहिती असते टोल नाक्यावर मिळणाऱ्या या पावतीमध्ये दडले काय आणि ती का जपून ठेवली पाहिजे याचे अतिरिक्त फायदे काय आहेत ते आपण आता पाहूया यामध्ये पहिले आहे मित्रांनो टोल भरलेल्या रस्त्यावरून जाताना जर का तुमची गाडी अचानक बंद पडली तर तुमच्या गाडीला टो अवे करून घेऊन जाण्याची जबाबदारी ही टोल घेणाऱ्या कंपनीची असते दुसरं पहा एक्सप्रेस हायवेवर जर का तुमच्या गाडीतला पेट्रोल संपलं किंवा बॅटरी डिस्चार्ज झाली तर तुम्हाला अशा वेळी तुमच्या गाडीच्या जागेवर येऊन पेट्रोल एक्स्टर्नल चार्जिंग देण्याची जबाबदारीसुद्धा या टोल घेणाऱ्या कंपनीची असते पण झालंच तर गाडी पूर्णपणे डाव्या साईडला लावावी आणि टोल पावतीवर दिलेल्या फोन नंबरवर एक फोन करावा दहा मिनटामध्ये तुम्हाला मदत मिळेल आणि पाच ते दहा लिटर पेट्रोल हे मोफत मिळेल गाडी पंक्चर झाल्यासुद्धा तुम्ही या नंबरवर संपर्क साधून मदत मिळू शकता त्यानंतर पहा तुमच्या गाडीचा जर अपघात झाला तर तुम्ही किंवा तुमच्यासोबत असलेल्या कोणीही आधी हे टोल पावतीवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधणं आवश्यक आहे तुम्ही गाडीतून प्रवास करताना जर का एखाद्या व्यक्तीची तब्येत अचानक बिघडली आणि त्या व्यक्तीला जर तातडीन दवाखान्यात नेणं आवश्यक असेल तर अशा वेळेस अँब्युलन्स तुमच्यापर्यंत पोहोचणं जबाबदारी जबाबदारीसुद्धा टोल कंपन्याची असते टोल कंपन्याकडून मिळू शकणाऱ्या या सुविधांचा कोणी गैरवापर करू नये हे मात्र अपेक्षित आहे खरंच जर सर्व्हिस मिळते का हे पाहण्यासाठी सुद्धा कोणी सहज फोन करू नका कारण आपण त्यांचा तेवढा वेळ इंधन मागत असतो ज्याची कदाचित दुसऱ्या व्यक्तीला आपल्यापेक्षा जास्त गरज असेल परवानाधारक जे गुत्तेदार आहेत त्यांना कोणत्याही हायवेवरील टो नाक्याजवळ स्वच्छताग्रह पिण्याच्या पाण्याची सोय करून ठेवू देऊ न हे बंधनकारक आहे तसं नसल्यास आपण रितसरपणे तक्रारसुद्धा दाखल करू शकतो ब्युटी तत्व म्हणजेच बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर या पद्धतीने राज्य किंवा केंद्र सरकारकडून रोड बांधकामाचे कामंही गुत्तेदारांना दिली जातात काम पूर्ण झाल्यावर काही ठराविक वर्ष टोलच्या माध्यमातून त्या गुत्तेदारला पैसे मिळत असतात बांधकामाला लागणारा खर्च वसूल झाल्यावर टोल हा आधीपेक्षा चाळीस टक्के इतकाच ठेवला जातो हा टोल त्या रोडच्या देखभालीसाठी असतो वर्षानुवर्ष चालत असलेली ही पद्धतीला काही दिवसापूर्वी सुरू झालेल्या फास्टॅग प्रणालीमुळे थोडी गती मिळाली आहे ही।, ही चांगली गोष्ट आहे प्रवास करताना आपण फक्त सतर्क राहणं गरजेचं आहे सीट बेल्ट लावणे आणि टोलच्या पावत्या जपून ठेवणं या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत यामध्ये आपलाच फायदा आहे सतर्क राहा सुरक्षित वाहन चालवा प्रवासाचा आनंद घ्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते आम्हाला खालील कॉमेंट बसतो कॉमेंट्स करून नक्की कळवा तसेच आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात दिसू नका पुन्हा भेटूया अशाच्या काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भारत जय महाराष्ट्र